रतेश पाटील आणि महेश मोहिते, तर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज असेल उडापोन वाहन संघाकडून सुदेश सालुंके, या विलीस मैदानामध्ये गोलंदाजी करेल. पहिल्या षटकाला इथे सुरुवात होतोय, पहिल्या सत्राला सुरुवात, गेम ऑन. रतेश साठी हा चेंडू होता, स्टेअर केलं चेंडूला, लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव कंप्लीट केली या एका धावन संघाचं आणि आपलं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय रतेश पाटील या फलंदाजानं. चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या माध्यमातून, खूप मोठी बिग फाईट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदीचे, मात्र ताकद कोणाची भारी पडणार? यावेळीस महेश मोहितीसाठी हा चेंडू होता, एक क्रूज लाईन केल्याच्या प्रयत्नामध्ये सफल ठरले. निर्धाव चेंडूची ते सांगत होते, निर्धाव चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळाला. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सुनील स्पोर्ट स्मृतीचषक 2022 अंतिम दिवस, अंतिम दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण एन्जॉय करतोय. फुलटा चेंडू होता, पुरेपूर फायदा उठवता आला नाहीये महेश मोहिते हा फलंदाज, मात्र पूर्णपणे चुकीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दोन चेंडू एका पाठोपाठ निर्धाव खेळलाय हा फलंदाज. धावसंख्या स्थिर असेल, तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय, एक धाव धाव फलकावरती. सुदेश सालुंके अप्रतिम गोलंदाजीचा नजराना पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी संघाच्या संघनायकांना पहिल्या षटकाची जिम्मेदारी दिली, ती जिम्मेदारी निभावतोय मैदानावरती. बॅटचा पेस करण्याचा प्रयत्न, वारंवार तेच चित्र, तेच ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ तीन चेंडू निर्धाव खेळलाय हा फलंदाज. आत्ता मात्र कुठेतरी अडचणीमध्ये वाघिवली संघाचा हा फलंदाज महेश मोहिते, थोडीशी चुकीची कामगिरी करतोय गोलंदाज. सुदेश सालुंकेनं पूर्णपणे फलंदाजाला रोखून ठेवलंय, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय, लांब ठेवलंय, परंतु महेश मोहिते थांबणार नाहीये. मागचे तीन चेंडू निर्धाव केल्यानंतर या चेंडूवरती प्रतिहल्ला केला आणि चेंडूला पाठवलं मिड विकेट रिझल्टच्या बाहेर 6 धावांसाठी. नक्कीच डीजे, नक्कीच अप्रतिम गीत. षटकाराला संघाच्या धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचले. आता मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला गेला होता, परंतु इथे आपण पाहतो चुकी केली क्षेत्ररक्षकाने. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. हा चेंडू स्वेअर आहे, 1+1 या दोन धावांचा बोनस आपल्याला पाहायला मिळतो वाघिवली संघाकडं. दोन धावांनी संघ पुढे पोहोचला, एकूण 9 धावा धावफलकावरती. जसा मागच्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर थोडस प्रेशर गोलंदाजावरती आणि त्या प्रेशरानं गोलंदाजी करत असताना मैदानावरती थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली. थोडासा आगला वेगळा शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता रतेश पाटीलनं, परंतु गोलंदाज आता मात्र वारंवार चुका करतोय. इथे पुन्हा एकदा बोनसच्या रूपानं एक धाव येतोय. एक धाव आली, संघ दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. शांत क्रिकेट, रतेश पाटील मैदानावरती ऑन स्ट्राईक इंडवरती असेल, येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. लोफुलटा चेंडू होता, टॅप केलाय चेंडूला, तिथे मिड ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र प्रयत्न करू दिला नाही या क्षेत्ररक्षकानं. इथे मात्र षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या केल्यानंतर ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले, तो वाघिवली संघ जाऊन पोहोचला बिनगडीबाद, एकूण धावसंख्या 10. दहा धावा धावफलकावरती. पहिलं षटक आपण पाहिलं, सुदेश सालुंकेनं फेकलं, एकूण 10 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रतेश पाटील आणि महेश मोहिते हे दोन फलंदाज अजूनही आपला खेळ करतायत. 10 धावा आत्तापर्यंत जमवल्यात, चांगली फलंदाजी करावी लागेल. ॲज अ ओपनर अजूनही मैदानावरती आपला खेळ करतायत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक मात्र घेऊन येते इथे प्रवीण मुंबईकर. चला स्पीडअप करायचं आहे. वडापण वाल संघ, आपणास विनंती असेल, तुम्हाला 20 मिनिटं दिली गेलेत हा सत्र संपवण्यासाठी. 20 मिनिटामध्ये तुम्हाला सत्र संपवायचं आहे.
100 नंबर जर्सी परिधान करून गोलंदाज प्रवीण मुंबईकर गोलंदाजी करेल. समोर फलंदाज असेल महेश मोहिते. येणाऱ्या चेंडूचा इथे सामना करेल. चला जास्त व्हील घेऊ नका. गोलंदाज तयार आयटम ओवर द विकेट. महेशसाठी हा चेंडू असेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा थोडा वापर केला होता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. इथे पाहतोय पंचांचा इशारा येतोय. 22 रूपानं एक धाव येते. एका धावीच्या मदतीनं संघ पुढे सरकला. 11 धावा स्ट्राईक रोटेट. आता मात्र ऑन स्ट्राईक नृत्य असेल रतेश पाटील. रतेश पाटीलच्या मागच्या सामन्यामध्ये जर आपण फलंदाजाचा विचार केला तर सुरेख कामगिरी केली त्याने. थोडीशी चुकीची फलंदाजी केली कारण मागच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारचा खेळ व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. प्रयत्न केला जातोय परंतु इथे थोडीशी घाई केली. म्हटलं जातं अति घाई संकटात नाही, संकटात जावं लागले. इथे फलंदाज महेश मोहितेला धावबाद फलंदाज बाद होतोय. वाघिवली संघाचा पहिला गडी बाद. धावसंख्या धाव फलकावरती पाहतोय 11. थोडेसे नाराज असतील वाघिवली संघाचे 12 प्रतिनिधी गौरव पाटील. थोडेसे नाराज असतील कारण फलंदाज इथे बाउन्स झाला. एक धाव घेण्याची गरज नव्हती कारण क्षेत्ररक्षकाने तो चेंडू पकडला होता परंतु थोडी घाई केली आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाउन्स झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये मयूर मोहिते. मागच्या मॅचमध्ये अप्रतिम खेळ. एक षटक फेकला होता. 7 धावा खर्च केला होता. 2 गडी बाद केले होते आणि 9 चेंडूमध्ये 25 धावांचं योगदान दिले होतं मागच्या सामन्यामध्ये. जी फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये केली त्या प्रकारची फलंदाजी ह्या सामन्यामध्ये देखील करावी लागेल कारण सगळ्याची धावसंख्या आत्तापर्यंत आपण विचार केला ना तर थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळते. तोच प्रयत्न केला गेला होता मयूरकडून. एक धाव कम्प्लीट केली. एकीकडे जर विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय ओडापण व्हाल संघाच्या गोलंदाजाकडून. पहिलं षटक आपण सुदेश सालुंकेचं पाहिलं होतं. 10 धावा खर्च. त्यानंतर सुरेख कामगिरी पाहायला मिळते प्रवीण मुंबईकर याच्याकडून. आयटम ओवर द विकेट. रत्तीसाठी हा चेंडू होता. वारंवार प्रयत्न केले जातात मोठे फटक्याचे. फटका फर्स्ट लाईन. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सुरेख झेल पकडला गेला आहे आणि इथे मात्र रतीश पाटील फलंदाज बाद होतोय. वाघिवली संघाचा दुसऱ्या गडी बाद होतोय. धावसंख्या धाव फलकावरती पाहिली तर 12 धावा. आता मात्र वाघिवली संघाच्या एखाद्या फलंदाजाला बाजीगर सारखी फलंदाजी करावी लागेल आणि त्या प्रकारचा खेळ करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय रोहित पाटील मैदानावरती. प्रवीण मुंबईकरचा हा चेंडू मात्र इथे पायावरती आदळतोय चेंडू. एक धाव कम्प्लीट केली. लेगबाईच्या रूपानं एक धाव आले. एकेरी दीड धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना मैदानावरती वाघिवली संघाचे फलंदाज. जर वाघिवली संघाला जर ओडापण संघासमोर जिंकायचं असेल ना तर खूप मोठी धावसंख्या रचावी लागेल कारण ओडापण वाल संघानं मागच्या सामन्यामध्ये 91 धावा ठोकल्या होत्या. तोच ओडापण वाल संघ आता मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करते. वाघिवली संघाला ती किमिया करावी लागेल मैदानामध्ये. चांगला स्कोर गुण तालिकेवरती रचावा लागेल आणि इथे जर विचार केला तर दुसऱ्या षटकाचा देखील खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावरती 13 म्हणजे 6.85 सरासरी आता आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करायच्या दोन्ही संघ विनंती असेल सहकार्य करा. आज मेगा फायनलचा दिवस आहे. मेगा फिनाल आहे. आपण आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत या स्पर्धेतील अंतिम दिवस. आमच्या आयोजक वर्गाने खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. भाईकीने असेल दिनेश गायकवाड, त्यानंतर रोशन पाटील असेल, संकेत पाटील असेल, आतिशजी पाटील असेल यांच्या माध्यमातून, त्यानंतर दिवेश मुंडकर असेल. बरेचशी मेहनत या सर्व आयोजकांच्या माध्यमातून
गेला तीन दिवस मेहनत करते हैं, त्यानंतर ऋषि मुंडकर पडवळकर आहेत पण त्यांना पडवळकर यांनी देखील खूप मेहनत घेतले, त्यांचं आपण नक्की स्वागत करू. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते, गोलंदाज तयार असेल. राईट ऑफ ओवर द विकेट रोहित चिरलेकरचा चेंडू, थोडीशी काय केली गरज होती का असा प्रश्नचिन्ह उमटलाय गौरव पाटीलच्या चेहऱ्यावरती. फलंदाज बाद. वरती आपण पाहतोय 13 धावा वारंवार घाई करत आहेत वाघिली संघाचा फलंदाज, त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतोय. याच्या अगोदर आपण महेश मोहिते सुद्धा धावबाद झाला होता, त्यानंतर आता बाद होणारा फलंदाज रोहित पाटील याने देखील ती चुकी केली, थोडीशी घाई केली आणि त्याचा परिणाम आपण पाहतो मैदानावरती फलंदाजाला बाद व्हावं लागलं. नवीन फलंदाज पाचव्या क्रमांकावरती गणेश भोईर, त्याला साथ देणारा फलंदाज मैदानावरती मोहीर मोहिते अजूनही मैदानावरती असेल, त्याच्यावरती खूप साऱ्या आशा असतील आपल्या संघाच्या. परंतु गणेश भोईरनं आलेल्या चेंडूला लॉंग ऑन रिझन मध्ये फटक्याची गरज होती आणि तो फटका दाखवलाय. सात आवा थँक्यू डी जे या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकूण धावफलकावरती जाऊन पोहोचले 19 धावा धावफलकावरती. आत्ता मात्र चांगला खेळ, आत्ता मात्र चांगली सुरुवात केली फलंदाज आपण पाहतोय गणेश भोईर मैदानावरती. आक्रमकता सिद्ध करतोय, इथे ताकद कमी वापरली, चेंडूनी उंची जास्त घेतली, अंतर कमी गाठला, लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, कोणती चुकी नाहीये, अप्रतिम झेल पकडला गेलाय आणि इथे फलंदाज बाद झालाय. गणेश भोईर बॅक टू द प्रॅव्हलेन. वाघिली संघाचा हा चौथा गडी बाद होतोय, धावसंख्या स्थिर 19. गाणं समजेन असं झालं, ठीक आहे, पण चांगलं वाटलं. प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं मन जिंकतायत आमचे डीजे मास्टर. तर एकूण धावसंख्या 19, चौथा गडी बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती सहाव्या क्रमांकावरती मनीष पाटील आता मात्र मैदानामध्ये. मनीष पाटीलनं प्रस्थान केले, जोपर्यंत मयूर मोहिते मैदानावरती आहे तोपर्यंत जास्त धावांची आशा असेल वाघिली संघाला. परंतु मयूर मोहिते अजूनपर्यंत नॉन स्ट्राईकवरती शांत उभा आहे, त्याला कुठल्याही प्रकारचे फलंदाज साथ देत नाही आहेत. इथे मात्र मनीष पाटील देखील ती चुकी करतोय, वारंवार मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये असफल ठरत आहेत वाघिलवली संघाचे फलंदाज मैदानावरती. एकंदरीतच्या षटकाचा विचार केला तर रोहित चिरलेकर अप्रतिम गोलंदाजी आत्तापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी, दुसऱ्या चेंडूवरती षटकार जरूर आला होता, त्यानंतर सुरेख कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. राईट ऑफ ऑर द विकेट मनीषसाठी हा चेंडू होता. स्टेअर केला शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे तैनात, मात्र एकही धाव घेऊ शकले नाही. सुरेख कामगिरी, क्षेत्ररक्षकांना सुरेख साथ देखील मिळतोय, सुरेख साथ देखील देत आहेत गोलंदाजांना, ती साथ हवी असते गोलंदाजांना आणि ते साथ मिळतोय मैदानावरती. ओढा पण वाल संघाचा हा गोलंदाज सुरेख कामगिरी. आत्तापर्यंत चेंडू फेकून झाले त्या षटकातील 5, अंतिम चेंडू अजूनही शिल्लक असेल. मनीष पाटीलसाठी हा चेंडू असेल, लो फुलटा चेंडू होता, स्टेअर केले केवळ दिशा दिली, एक धाव कंप्लीट, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत दोन धावा सहजपणे पूर्ण केल्या आणि दोन धावेंच्या मदतीनं तीन षटकांचा आता खेळ संपलाय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. थोडंसं मात्र जर आपण विचार केला ना तर ज्या धावा जमवणं अपेक्षित होत्या त्या धावा मात्र जमू शकला नाही वाघिवली संघ, कारण वाघिवली संघाला मोठी धावसंख्या रचणं खूप गरजेचं असेल मैदानावरती, कारण ओढापण वाल संघामध्ये आक्रमक फलंदाज आहेत. ऋषी नाईकसारखा फलंदाज त्या संघामध्ये,
ज्या फलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये 19 चेंडूमध्ये तब्बल 70 धावा कुठल्या होत्या. अर्धशतक पूर्ण करणारा फलंदाज आपल्याला मैदानामध्ये आपण पाहिला होता. तो फलंदाज वोडाफोन वाल संघामध्ये आणि त्यांच्यासमोर जिंकायचं असेल तर एक मोठे धाव्यांची गरज होती वाघिवली संघाला. परंतु येणारे अजून 6 चेंडू असतील. या 6 चेंडूमध्ये जरी योगेश किनी 15 ते 20 धावा जोडल्या तर एक सन्मानजनक स्कोअर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ती किमिया ते काम करावं लागेल मैदानामध्ये. तरी एकीकडे वोडाफोन वाल संघाची फलंदाजी खूप सुरेख होते, अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून. कारण पहिल्या षटकामध्ये सुदेश सालुंकेने एकूण 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर एक कमालीची गोलंदाजी केली प्रवीण मुंबईकरनं, केवळ आपल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केला. आणि त्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल टाकून रोहित चिरलेकरनी सुरेख गोलंदाजी केली, आपल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज चौथ्या क्रमांकावरती मासूम कोहली. समोर फलंदाज असेल आता मात्र मयूर मोहिते. वैयक्तिक तिसरा चेंडूचा सामना करेल. या षटकातील पहिला चेंडू अक्रोजलाइन केल्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा पुटवूरचा वापर केला होता. घाई केली, घाई केली, अति घाई संकटात नाही आणि संकटात जावं लागलं इथे मोहीर मोहितेला. वाघिवली संघाचा हा तिसरा गडी धावबाद होतोय. एकूण गडी बाद झालेत 5, संघाची धावसंख्या स्थिर 21 धावा. मध्ये भावेश पाटील 21 धावा धावफलकावरती. एखादे 2 ते 3 फटके जर मोठे आले या षटकामध्ये तर एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. परंतु ताकदीची गोलंदाजी होते. गोलंदाजाचा विचार केला तर वाघिवली संघाच्या सर्व फलंदाजांना पूर्णपणे रोखून ठेवलंय या गोलंदाजांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न. मात्र इथे उंची घेतल्या चेंडूनं झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर केला होता क्षेत्ररक्षकानं, मात्र झेल जमिनीला दान होतोय. मनीष पाटील आपण फलंदाज पाहतोय. 2 धावा कंप्लीट केल्या चेंडूवरती. दोन्ही संघ पुढे सरकते. 23 धावा धावफलकावरती प्रयत्न केले जातात मनीष पाटीलच्या माध्यमातून. परंतु ताकद वापरणं खूप गरजेचं असेल मैदानावरती. मनीष पाटील येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. मासूम कोहलीच्या माध्यमातून फेकलं जाते. तिसरा चेंडू फेकेल मनीष साठी. हा चेंडू बॅटचा पेन्स, ताकद कमी वापरले. चेंडू आला स्टेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, उचलेल फेकेल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. 2 धावा परंतु कंप्लीट केल्या आणि 2 संघाला पुढे सरकवलंय. 25 धावा गडी बाद झालेत. एकूण 5. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानावरती खेळ करतात. वाघिवली संघ पहिल्या सत्रामध्ये खेळ करतोय. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये किती धावा ठोकतील 2 फलंदाज, किती धावांचं लक्ष वोडाफोन वाल संघासमोर ठेवतील निर्धाव चेंडूची सांगता. कुठेतरी वाघिवली संघाकडून शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ केला होता वाघिवली संघानं, मात्र यामध्ये या सामन्यामध्ये पहिल्या सत्राचा खेळ करत असताना कुठेतरी थोडीशी कमी धावसंख्या ठोकत असताना मैदानावरती. 25 धावा स्थिर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. गोलंदाज तयार मासूम कोहली. मनीष साठी हा चेंडू होता. वारंवार मोठे फटके मारायचा प्रयत्न आणि ते बॅटची किंचित काढा घेतली होती चेंडूनं. एसटी रक्षकानं आपलं काम सफलतेनं पूर्ण केलं. फलंदाज इथे मनीष पाटील बाद होतोय. 6व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय मैदानावरती वाघिवली संघाचा. धावसंख्या 25 वर. थँक यू डीजे. नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती जीवन पाटील वाघिवली संघाकडून. षटकाचा विचार केला तर या सत्रातील हा अंतिम चेंडू असेल. या षटकातील या सत्रातील हा अंतिम चेंडू. सामना करेल नवीन येणारा फलंदाज मैदानामध्ये जीवन पाटील. काय रहस्य असेल या चेंडूचं, किती धावा जोडेल जीवन पाटील. 6, 4, 2, 1 की निर्धाव खेळेल.
दिशा दिले चेंडूला लॉन्गा प्रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केले दुसरीचा प्रयत्न केला जातोय प्रयत्न सफल होते तिसरीचा देखील प्रयत्न परंतु इथे तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय दोन धावा आल्या चेंडूवरती षटक क्रमांक चौथा सुद्धा संपला सत्र पहिल्या सत्राला इथे पहिल्या सत्राची समाप्ती झाली आणि पहिल्या सत्रामध्ये वाघिवली संघानं खेळ करत असताना 24 चेंडूमध्ये एकूण धावा टोकल्या त्या 27 आणि 28 धावांचं छोटंसं लक्ष्य ओढा आपण वाल संघासमोर ठेवले भारत मातेचा आपण जयघोष करतोय हे दिले आपल्याला या क्रिकेटने डीजेच्या सुरात आई एकवीरा छत्रपती शिवाजी महाराज साईबाबा नक्की डीजे क्रिकेटनं भरपूर काही दिलंय आपल्याला आणि तोच क्रिकेटचा खेळ आपण मैदानामध्ये एन्जॉय करतोय सुनील स्पॉट चिंचपाड आयोजित आपण पाहतोय स्मृतीचषक 2022 अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या सत्राला मात्र ते सुरुवात होईल पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं वाघिवली संघाने एकूण 24 चेंडूचा खेळ केला त्यामध्ये धावा जमवल्या त्या 27 आणि 28 धावांचं छोटंसं लक्ष ओढा आपण वाल संघासमोर ठेवलंय तरी 28 धावांचं लक्ष ओढा आपण वाल संघ कशाप्रकारे पूर्ण करेल का या लक्ष्याला वाघिवली संघाचे गोलंदाज पूर्ण करून देतील का काय होणार या सामन्याचं कोण जिंकणार कोण हारणार कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार कोणता संघ ही स्पर्धा सोडून जाणार याचं धावतं वर्णन आता मात्र ऐकवतील पुढचा आवाज असेल हिंदी आणि मराठीचा गोड आवाज आमचे वल्लभ गावचे आमचे मित्र प्रवीण टेंबे यांचा तत्पूर्वी थैंक यू डीजे कहते शिकार तो हर कोई करता है लेकिन टाइगर से बेहतर शिकार कोई नहीं करता टाइगर ऋषि नाइक ने 19 गेंद पे 70 मारे पिछले मुकाबले में तो 28 रन किस खेत की मूली दर्शक ऐसा सोच रहे हम नहीं क्योंकि 28 रन बहुत छोटे हैं रिवॉल सर 70 अकेले ने बनाए बहुत आसानी से चेस होंगे लेकिन नहीं होते क्रिकेट में ना छोटा टारगेट कभी छोटा नहीं होता ये दिमाग का खेल है दिमाग से खेलिए क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमैन ऋषि नाइक 10 नंबर की जर्सी पहनी है रोनाल्डो का ये नंबर है माफ कीजिए मैसी का ये नंबर है इस बार मैसी चैंपियन रहे लेकिन आपने जब फ्रांस का वर्ल्ड कप देखा ना फ्रांस अर्जेंटीना फुटबॉल का तब 10 नंबर की जर्सी दो खिलाड़ी ने पहनी थी एक थे फ्रांस के एम्बापी और दूसरे थे अर्जेंटीना के मैसी दोनों ने 3-3 गोल किए और दोनों के बीच में वो फाइट हुई थी भारत के सचिन रमेश तेंडुलकर उसका जो 10 है ना उनका भी जर्सी नंबर 10 है सचिन तेंदुलकर शुरुआत में बॉल बॉय थे वॉलेंटियर्स 1980-70 के दशक में लेकिन बाद में वो क्रिकेट खेलने लगे और भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर बनाए सचिन तेंदुलकर जिनके नाम पर 100 शतक है और करीब 34,370 रन है उनके नाम पे एक बड़ा हाई स्कोर है उनके नाम पर आइए चलते मुकाबले की तरफ 4/28 की आवश्यकता कंपल्सरी चेसिंग और मैंने कहा कि 19/70 बनाए ऋषि नाइक ने पहली बॉल ऊपर लगी है पीछे जाएगी लॉन्ग स्टॉप पर बल्ले का अंदरूनी किनारा टॉप एज पे गेंद गई लॉन्ग स्टॉप पे 4 रन लगते हुए चलिए अब काफ़ी ओल्ड गाना डीजे ने प्ले किया और मज़ा आ गया पुरानी यादें ताज़ा हो गई पहली गेंद चौका वोडापन वहाल जरूरत नहीं थी शायद बच गए LBW की अपील की थी विकेटों के बीच में नहीं थे इसलिए अंपायर ने नॉट आउट घोषित किया लाइव टेलीकास्ट पे LBW कैसे देंगे ये भी सवाल है
लेकिन अगर LBW लाइव टेलीकास्ट में आपको देना है ना, 5 कैमरे आपको रखने होंगे, बिकॉज सर 5 कैमरों के बाद LBW आउट दिया जाता है, हर एंगल से देखा जाता है, लाइन विथ स्ट्रेट हिट, कई तरीके के नतीजे LBW के लिए इस्तेमाल होते हैं अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में। यहाँ से सिंगल आएगा, इस बार ऊपर से गई, मिड ऑफ के सिर के ऊपर से लॉन्ग ऑफ को क्लियर किया, एक और चौका। LBW का जिक्र किया था हमने, GTC टीम ने, सूरज मात्रे ने शायद थाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग में LBW को थर्ड अंपायर दिया था और वहां पे चेक किया गया, 5 कैमरे थे उनके पास, 9 टोटल थे पूरे मैच में, लेकिन वो LBW थाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग में चेक किया था, एक अलग कारनामा है GTC के नाम पर। और प्रतियोगिता के 31वें बल्लेबाज है जिन्होंने पहली गेंद पे चौका मारा, ये खिलाड़ी है वो प्रदीप मुंबईकर, मुंबईकर 4 रन। ये मुकाबला जल्दी फिनिश होगा, पेंदर टीम आपको टॉस के लिए आना होगा, ऐसा लगता है ये बड़े स्ट्रोक आ रहे हैं ना, जल्दी होगा फिनिश, और ऐसे में टॉस भी काफ़ी जल्दी होगा और वक्त बचेगा, और दर्शक चाहते हैं फाइनल 4 या 5 ओवर का हो वो भी देखने मिलेगा। बिल्कुल प्रवीण, यहाँ पे ऋषि नाइक को टारगेट किया जा रहा था, लेकिन यहाँ पे हर खिलाड़ी को टारगेट करना पड़ेगा इस वागीवली वाली टीम को, यानी कि मुंबई करने लगा है 2 चौवे। चलिए, रेड टी शर्ट, ये रेड अलर्ट है, खतरे की निशानी होती है, खतरे की घंटी, और ये नीली के खिलाफ काफ़ी अच्छी बैटिंग, 3 चौके 13 रन। इस बार अंपायर का सिग्नल आएगा, 0 रन, 1 लेग 22 पे 1 रन आए। राम पाटिल की बात करें ना, शायद थोड़े से निराश है, रन नहीं उनके पास, 28 रन है बचाने है, अकेला गेंदबाज है, 4 गेंदबाज आपको इस्तेमाल करने, ये मेहनत करेगा तो ठीक है, लेकिन 3 गेंदबाज नए होंगे, ऐसे में वो जानते हैं कि ये ओवर इम्पॉर्टेंट है। टैपिंग बॉल में खेला, अंतिम गेंद थी, 0 आए, 3-0, 3 चौके और 1 लेग 22, टीम का टोटल है 13, बगैर के नुकसान पे वोडाफोन बहाल। सर, ये दोनों टीम ना सीजन में तीसरी बार खेल रहे हैं एक दूसरे के सामने, और 2 बार वागीवली जीती है, सोचिए वागीवली टीम 2 बार जीती है, वोडाफोन एक भी बार नहीं जीती, तो आज वोडाफोन को मौका मिला है, शायद मिला है, लेकिन कह नहीं सकते, कहीं 3-0 ना हो जाए वापिस रिवॉल। बिल्कुल क्रिकेट में भविष्य कुछ भी नहीं कर सकते, कुछ भी हो सकता है प्रवीण, यहाँ पे लो स्कोरिंग का मैच भी कभी कभी बिग फाइट होती है। चलिए, ऋषि नाइक बोल रहे हैं कि पिक्चर अभी बाकी है तो दिखाएंगे पिक्चर, 1 ओवर 13 बल्लेबाजी कर रहे हैं ऋषि नाइक, 19 गेंद 70, ऐसा लग रहा है कि ये सीरीज के रेस में दौड़ रहे हैं अभी से ही, पहले मैच से ही, होता है कभी कभी। देखिए, ढोंगरे से बड़ा में मुकाबला था ना हरिग्राम के सोपान मात्रे, उन्होंने 3 मुकाबले में 130 बनाए थे 3 मुकाबले में, और वहाँ पे वो बाइक पहले दिन ही डिक्लेयर हो गई थी, वो सीधा फाइनल में आए रिवॉल्सर, होता है कभी कभी, एकाध खिलाड़ी सीरीज के रेस में पहले मैच से भाग जाता है। पिक्चर बाकी है, जरूर ऋषि नाइक बताएंगे अपने बल्ले से, अपने शरीर को बचाने वाली गेंद थी, टैपिंग बॉल में खेला, विकेट कीपर की तरफ खराब थ्रो, एक्स्ट्रा रन, निराश करती है फील्डिंग पोजीशन, खराब थ्रो में बोनस के रन आएंगे, सिंगल पर डबल कन्वर्ट किया और टीम का टोटल आएगा 15 रन स्कोरबोर्ड पर। रिवॉल्सर देखिए, दर्शक ना मास्टरपीस मुकाबला देखना चाहते हैं, आप साउथ इंडियन मूवी देखिए, KGF, पुष्पा, अभी जो आया कंतारा, लोग कहते हैं इट्स अ मास्टरपीस, बॉलीवुड नहीं देखते आजकल, प्यार भरे लव स्टोरी कोई नहीं पसंद करता, साउथ इंडियन पिक्चर देखिए मज़ा आता है, और उसके बाद वेब सीरीज देखिए, मनी हिस्ट, स्क्विड गेम, बहुत मज़ा आता है, आप उसे स्किप नहीं कर सकते उन मूवी को, तो लोग कहते हैं इट्स अ मास्टरपीस, वैसा मुकाबला होगा ना मास्टरपीस लोग ज़रूर कहेंगे, 1 बॉल 4 1 बॉल 6, तो दर्शकों को मज़ा आता है देखने के लिए। और देखिए, जिन्होंने हमें मैन ऑफ द मैच का खिताब दिया वो हमारे मेहमान लाल शर्ट में सुशांत पाटिल, यहाँ पर मुकाबला देख रहे, थोड़े मायूस है शायद, उन्हें मुकाबला अच्छा देखना था, लेकिन चलिए उनका भी योगदान कमाल का है, एक यहाँ पे रन जोड़े जाएंगे, 1 और टीम का टोटल है 16, 12 चाहिए, 2 बड़े स्ट्रोक, ये देखिए सॉफ्ट हैंडेड, ऐसे में देखा जाए तो ऐसा लग रहा है कि वडवली टीम खेल रही है, वडवली बड़ टीम, वो हमेशा ऐसे खेलती है,
आसान सा मुकाबला होना फिर भी सिंगल डबल, और वही काम कर रहे यहाँ पे प्रदीप मुंबई कर 17 रन स्कोरबोर्ड पे। अब रन जीतने के लिए बहुत ही आसान है, 11 चाहिए, दो बड़े स्ट्रोक आएंगे तो वागेवली बाहर जाएगी। वहाल अंदर स्कूप किया सूर्य कुमार यादव, स्काई शॉट, ये दूसरा एबी डिविलियर्स बनना चाहते हैं, चौका। थैंक यू डीजे। लोगों ने सोचा कि दूसरा एबी डिविलियर्स शायद दुनिया में नहीं आएगा, लेकिन भारत में उनका जन्म हुआ, नाम है सूर्य कुमार यादव, दुनिया के दूसरे एबी डिविलियर्स रिवॉल्व। किस तरीके से खेला देखा होगा आपने उनका खेल, कमाल करा सूर्य कुमार यादव। जब खेलते हैं ना तो गेंदबाज कंफ्यूज हो जाते कहाँ पर गेंद डाले उन्हें, क्योंकि वो हमेशा फाइन लेग लॉन्ग लेग में टारगेट करते। ये शॉट भी कमाल का था ऋषि नाइक का, इनके पास पूरा मौका है जीतने के लिए। अजीबो गरीब शॉट उनके बल्ले से आ रहे, फिर से सिंगल रन मिलेगा। तीसरा मैच है इस सीजन का वागवली वोडाफोन वहाल का, अब मुकाबले में शायद ही कुछ बचा होगा। टीम का टोटल है 22, एक छक्का चाहिए एमएस धोनी के स्टाइल में। क्या प्रदीप मुंबई कर फिनिश करेंगे, बिगिट जो 2011 के वर्ल्ड कप में लगा था, टीम श्रीलंका हारी थी और शायद मलिंगा के बॉल पे वो लगा था छक्का। स्कूप किया पीछे के दिशा पे, शानदार ए बी डी, अब दो चाहिए। मुकाबले में कुछ नहीं बचा क्योंकि वहाल की गेंदबाजी ताकतवर थी, रन कम बने इसका एकमेव कारण था गेंदबाज थे उस वक्त प्रवीण मुंबईकर, जिन्होंने 3 रन दिए और 1 विकेट। उसके बाद दूसरे गेंदबाज थे अंतिम ओवर में मासूम कोहली, जिन्होंने 6 दिए, और ये 2 गेंदबाजों ने सबसे कम रन दिए, इसलिए मुकाबले में गेंदबाजों की ताकत रही रिवॉल्व। गावदेवी पेंधर टीम च्या संगणकाला कॉल असेल पहिला आणि शेवटचा, तुम्ही त्वरित यायचे टॉस साठी। तो इस मुकाबले में गेंदबाज होंगे मैन ऑफ द मैच, तो चाहिए, नो डाउट, स्वीप करना चाहते हैं, नॉट आउट फिनिश करेंगे, डायरेक्ट हिट जरूर थी और ये मुकाबला फिनिश। 28 चेस हुए, वन साइड मुकाबला, रिवॉल्व एक तरफा प्यार और एक तरफा मैच, शायद ही कोई देखना चाहेगा। एक तरफा मैच था और अंपायर सिग्नल बैट कट है या लेग बाइज, बैट कट, 2 रन ऋषि नाइक के अकाउंट में जाएंगे और यहां से 28 रन चेस हुए। अब मुकाबला होगा समाधान भोईर की पेंदर और ऋषि नाइक की वोडाफोन वाहल के बीच में आने वाला तीसरा बिग फाइट मुकाबला। दोनों को 2 जीत मिली है, अब ये तीसरी जीत किसको मिलेगी इसका आपको देखा हाल आपको जरूर सुनाएंगे, लेकिन तब तक के लिए चलते हैं मैन ऑफ द मैच की तरफ।